गडचिरोलीचे भाजप आमदार डॉक्टर देवराव होळी यांची शासकीय सेवेत असताना भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आमदारकी रद्द करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिला. शासकीय सेवेत असताना शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी डॉक्टर होळींवर गुन्हा दाखल होता. विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला, पण तो मंजूर नसताना डॉक्टर होळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि जिंकूनही आले. मात्र त्यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यावर निकाल देताना नागपूर खंडपीठानं होळींना अपात्र ठरवत त्यांची आमदारकी आता थेट रद्द केली. डॉक्टर होळी हे गडचिरोली जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत होते. तसंच त्यांनी सिकलसेल आजाराच्या नियंत्रणाकरता शकुंतला मेमोरियल संस्था देखील स्थापन केली होती आणि त्याचे ते अध्यक्षही होते. या संस्थेच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या विरोधात खटला सुरू होता. आता ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयानं हा निकाल दिल्यानं भाजपला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने आमची बाजू ग्राह्य धरली आणि त्याप्रमाणे आमच्या बाजूने निकाल दिलं. आमदार होळींचं आमदारकी पद रद्द केलं आणि आम्ही धन्यवाद देतो माननीय न्यायालयांना. ह्या सर्व बाजू ऐकून शांतपणे एक चांगल्या प्रकारे निकाल दिलं याबद्दल माननीय न्यायालयांचे आम्ही स्वागत करतो. 191A1A नुसार त्यांना अपात्र घोषित करण्यात आलं. जे आमदार होळींचं पद आहे हे संबंधित अधिकाऱ्यांनी रिकामं ठेवून द्यावं व त्याच्यासाठी योग्य ती कारवाई करावी असं जाहीरसुद्धा आज कोर्टात ओपन कोर्टामध्ये निर्णय दिलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.